अहमदनगर जिल्ह्यातील एका लाचखोर अधिकाऱ्याला अँटी करप्शन पथकाने लाच घेताना पकडले असून अधिकाऱ्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात 28 लाखांची रोकड मिळाली असल्याची बातमी समोर येत आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की श्रीरामपूर कार्यालयातील वजन मापे निरीक्षक अशोक श्रीपती गायकवाड यांना विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या व्यवस्थापकाकडून 10,000 रुपयांची लाच घेत असल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पुणे येथील सिंहगड रोडवरील निवासस्थानी अँटी करप्शन पथकाने मंगळवारी रात्री 30 जानेवारी रोजी झाडाझडती केली असता या झडतीमध्ये गायकवाड यांच्या घरी 28,50,000 रुपयांची रोख रक्कम अँटी करप्शन विभागाला आढळून आली आहे. त्यानंतर ती रक्कम अँटी करप्शन खात्याने जप्त केली आहे. तब्बल 2 ते 3 तासांहून अधिक वेळ घराची झडती करण्यात आली अशी माहिती अँटी करप्शनच्या सूत्रांकडून मिळाली आहे. आणखी काही गोष्टी हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवरानगर येथील राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या व्यवस्थापकाकडून श्रीरामपूर कार्यालयातील वजन मापे निरीक्षक अशोक श्रीपती गायकवाड यांना 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. विखे पाटील ट्रक वाहतूक संस्थेमार्फत प्रवरानगर येथे एक पेट्रोल पंप चालविला जात आहे. त्या पेट्रोल पंपाचे स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी गायकवाड यांनी सुरुवातीला 12,000 रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 10,000 रुपये देण्याचे मान्य झाले होते. ही कारवाई सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी अँटी करप्शन खात्याच्या पथकाने केली होती. या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. लाचखोर आरोपी अशोक गायकवाड यांना कोपरगावच्या न्यायालयात मंगळवारी दिनांक 30 जानेवारी रोजी हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची म्हणजेच 1 फेब्रुवारी पर्यंतची कोठडी दिली होती. दरम्यान वजन मापे निरीक्षक अशोक गायकवाड यांच्याकडे आणखी काही अवैध संपत्ती आहे का याची बारकाईने तपासणी अँटी करप्शन विभागाकडून चालू आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा गाळगे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, रवी निमसे, सचिन सुद्रिक, किशोर लाड, हरुण शेख यांच्या पथकाने आरोपीस 10,000 रुपयाची लाच घेत असताना रंगेहात पकडून कारवाई केली आहे.